नमस्कार, पूज्य नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्याचे मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा. रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी परंडा येथे भेट. ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद. विकासापासून वंचित राहिलेल्या भागांना प्राधान्य देणार सावंत. सावंत यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचा 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण. आता बातमी विस्ताराने. परंडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्याचा पहिला दौरा केला आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी परंडा येथे भेट दिली. यावेळी ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सावंत म्हणाले की विकासापासून वंचित असलेल्या भागाचा सर्वांच्या सहकार्याने विकास करणार, तसेच रस्ते वीज पाणी या प्रश्नाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलंय. आणि कुठला भाग मागच पडलेला आहे, कुठला भाग पुढे आलेला आहे, कुठला अजून कुठं काय करायला पाहिजे. पहिली प्रायोरिटी आपलं पाणी, दुसरी प्रायोरिटी आपली वीज, तिसरी प्रायोरिटी रस्ते आणि साईड बाय साईड मी त्या सेक्टरमध्ये आहे प्लेसमेंट. मतदारसंघातील सर्वच मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे अनेक अपघात झाले. यामध्ये अनेकांना प्राण गमवावा लागला आहे, तर दळणवळणावर देखील मोठा परिणाम झालेला आहे. तर परंडा तालुका शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्यानं शिक्षणासाठी बाहेर शहराच्या ठिकाणी गावी जावे लागत आहे. मात्र शहरातील उच्च शिक्षण शेतकरी शेतमजूर गरिबांसाठी परवडणारे नसल्यानं इच्छा असून त्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. हे या तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. तालुक्यात शेतीशिवाय दुसरा उद्योग नसल्यानं रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातील अनेक तरुण शहरात स्थलांतर करीत आहे. रस्ते पाणी वीजसह उच्च शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यास या मतदारसंघासह तालुक्याचा कायापालट नक्कीच होईल. आजपर्यंतच्या इतिहासात विकासापासून वंचित राहिलेल्या परंडाभूम वाशी विधानसभा मतदारसंघाला डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या माध्यमातून प्रथमच कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळाल्यानं या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या असून विकास कामे गतीनं होतील अशी आशा बाळगून आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके, ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी, विकास रत्न प्राध्यापक तानाजीराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे, पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे, अशोक गरड, श्याम मोरे आदींची उपस्थिती होती. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.